अमरावतीमधील 19 वर्षीय युवती काही दिवसांपूर्वी तिच्या घरून न सांगता निघून गेली. या प्रकरणावरून अमरावतीचं राजकारण चांगलंच तापलं होतं. या प्रकरणाला राजकीय नेत्यांनी लव जिहादचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आणि खासदार नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राडा घातला होता. यावरूनच आता पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी असलेल्या वर्षा भोयर यांनी नवनीत राणांना सज्जड दम भरलाय. नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनला जाऊन केलेला, कुठंतरी मनाला लागलेलं आहे ते आत्म्याच्या काळजाला लागलेलं आहे की कुणीही यावं आणि पोलिसांवर मनात आलं तसं बोलून मोकळं व्हावं. मला लागण्याचं कारण एकच आहे का मी एक पोलीस पत्नी आहे, पोलिसाची मुलगी आहे, पोलिसाची सून आहे, पोलिसाची आई आहे आणि पोलिसाची बहीण सुद्धा आहे. माझ्या घरामध्ये 3 पिढ्या पोलिसांमध्ये कार्यरत आहे, देश सेवेसाठी आणि महाराष्ट्राच्या सरकारसाठी सेवा देत आहे. माझे सासरे ASI होऊन एक्सपायर्ड झाले, माझे 2 नंबरचे सासरे नागपूरला असतात, आता रिटायर झालेले. माझे 3 नंबरचे सासरे 1 महिन्यापूर्वी ते रिटायर झालेले, अमरावती सिटी पोलिसला होते. माझा दीर नागपूरमध्ये नक्षलग्रस्त एरियामध्ये जाऊन ड्युट्या करतो, 6-6 महिने घरापासून दूर राहतो. माझा स्वतःचा पुतण्या आज 4 महिन्यापासून मागल्या 2 वर्षापूर्वी तो काश्मीरच्या तिकडे लागलेला, तिकडे ड्युट्या करतो. 1-1 वर्ष त्याचा आम्हाला डोळ्यांना पाहायला भेटत नाही. मी ज्या परिवारामधून आलेली आहे त्या परिवारामध्ये पूर्ण फक्त परिवार हा पोलिसांच्या जगून आलेला आहे. आम्हाला भरमसाठ पगार नव्हता, मोजक्याच पगारामध्ये घर चालवणं, जॉईंट फॅमिली चालवणं आम्ही कशी चालवू आम्हाला माहिती. आणि त्यातही आम्हाला कोणती सणवार नाही का, कारण नवरा ड्युटीला तिकडे बाहेर जातो, घरात कुणी नाही, मुलं सांभाळायचे, पूर्ण समाजाला सांभाळायचं, लेकरांचं शिक्षण पाणी सगळं पुरवायचं. फक्त इतकं सोपं आहे का? आज कोण कुठची ती नवनीत राणा स्वतःला खासदार म्हणून लागली. खासदार म्हणून जर तिला निवडून दिलं तर तिला अमरावती जिल्ह्यातले लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्रामध्ये पाठवलं होतं, ना की स्वतःची माज मस्ती आणि स्वतःचा फक्त इगो दाखवण्यासाठी इथं तिला अमरावतीमध्ये निवडून नव्हतं आणलं. पक्षाचा विचार गेला तिकडे चुलीमध्ये. महिला म्हणून तिनं आजपर्यंत जेव्हा पाहिलं तेव्हा कोणत्या महिलांच्या मागे ती उभी राहिली? SRP कॅम्पसमध्ये प्रवीण नावाचा मुलगा होता, त्याची डेट झाली, त्याच्या पत्नीला क्वार्टरमध्ये लाव देऊन होते राहिले, तिच्याकडे पैसे नव्हते, तिच्याकडे तिच्या मुलीचे आणि तिचे वाखे उन्हाळी तर खायचे. पण हेच पोलीस जे जितके SRP मध्ये होते कमीत कमी ह्या लोकांनी 2-2.5 लाख रुपये जमा केले आणि तिच्या नावावर त्या मुलीवर टाकले आणि त्या मुलीचा तिच्या आयुष्याचा प्रश्न नाही निदान जास्त पण थोडंफार. तेव्हा कुठे गेली ती नवनीत राणा? तुला एवढा तुला लोकांच्या म्हणजे प्रेम येतं ना, तू काय 2 दिवसापासून लव जिहाद हा पहिल्यांदा झालेला आहे काय? याच्या आधी कित्येकदा अमरावतीमध्ये प्रकरण झाली, कुठे गेली होती तू तेव्हा? तेव्हा तुला गरज नाही वाटली का तुला की कोणती हिंदूची मुलगी खतरा त्या निच्यामध्ये? म्हणून आजपर्यंत नाही तू मुस्लिम वोटवर निवडून आली आणि आज मुस्लिम नावानं आज तू भांडण लावून गेली फक्त अमरावतीमध्ये. मला वाईट वाटत आहे. मी आता काय हा व्हिडिओ व्हायरल मी काय व्हिडिओ हे करताय? कारण आता 2 मिनिटांपूर्वी मला एक फॅमिलीचा फोन आला जे माझ्यासोबत SRP मध्ये माझ्या सासऱ्यांच्या बाजूला राहत होते. ती बाई आज तिचे 2 मुलं झाले होते, ती मुलं 6 महिन्याचे झाले पण स्वतःचा मुलगा त्या बाप त्या मुलांना पाहू शकत होता. ती बाई आता माझ्या ठसाठसा रडली. आमच्या मनाला काय वाटत असं? पोलीस पत्नी म्हणून आम्हाला काय त्रास होतो? कधी आमच्या याचा भावनांचा विचार केला? फक्त तू स्वतः ज्याच्यासाठी, जर तुला पोलिसांचा एवढा राग आहे ना तर तुला सरळ सांगते, तुझ्यामध्ये जर धमक आहे ना, तुझ्याकडे केंद्रीय मंत्री केंद्रीय नेते तुझ्या हातामध्ये आहे, त्यांना हातांशी घेऊन तुझ्या सासकडून भरमसाठ पैसा आहे, आमच्यासारखी तू गरीब नाही आहे, आम्ही पोलिसांच्या पगारावर जगणारे आहो, आमच्याकडे पैसा नाही आहे, तुझ्यासारखा मी ACमध्ये राहणार नाही आहे, तुझ्यामध्ये एवढी धमक आहे ना तर तू पॉलिटिकल तू प्रायव्हेट जी तू बॉडीगार्ड असतात ती सिक्युरिटी हायर कर आणि एकाही पोलिसांचा तू घेऊ नको. पहिलं तर तू सर्वात पहिले सर्व पोलिसांची माफी माग. तुझे 2 दिवसात नाटक केलेलं आहे ना, त्यासाठी तुला माफी मागायला लागणार आहे. जोपर्यंत तुझ्या गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही, कारण तू आमचा आत्मसन्मान दुखावलेला आहे. तू प्रत्येकाला बोलू नये, तू CP मॅडमला बोलते, तू याला त्याला बोलते, वैयक्तिक दुश्मन आहे का तुझ्यासोबत त्यांच्या काही का? म्हणून ते जनप्रतिनिधी म्हणून काम करून आणि सरकारने त्यांना इथे पाठवलेलं आहे, ते त्यांच्या कर्तृत्वावर मोठे होऊन इथपर्यंत आले. तुझ्यासारख्या लोकांना किराणा वाटून, लोकांना ते दमचक पाठवला वाटून मत घेऊन निवडून नाही आले त्यांनी दिवसभर. अरे तुला काय माहित आहे ग्राउंड काय असतं? लोक लहान लहान मुलं जेव्हा मी स्वतः तिथे होती, 18-17 वर्षाचा पोरग सकाळी 4 वाजतापासून उठून रात्री 3 वाजतापासून उठून तर सकाळी दिवसाचे निघायचे 7-7 वाजेपर्यंत धनात पळत होते का रनिंग मध्ये एका मार्गाने जाऊ नको म्हणून. रात्रभर ते पोरं जाऊन अभ्यास करतात का? करतात कारण एका मार्गाने त्यांचा पेपर जाऊ नये म्हणून. त्याच्यामागचं कारण काय होतं? कारण कुठेतरी देशाच्या सेवेची संधी त्यांना भेटणार होती. तू तर देश सेवेच्या संधीच्या नावावर होतो, सगळं बाजारपाठ लावला आहे जिकडे तिकडे, फक्त राजकारणाचे तुझ्या तमाशासाठी सगळं तू अमरावतीला बदनाम करून राहिली आहे. पोलिसांना म्हणते पोलिसांमुळे अमरावती बदनाम नाही झाली, अमरावती तुझ्यामुळे बदनाम झाली आहे आणि तुला आता चॅलेंज करते. मी आजपर्यंत पक्षाची म्हणून गेली चुल्यामध्ये, आजच्या नंतर कोणत्याही पक्षाला तो स्वतः माझा पक्षही असो
तो जरी कोणापासून मी ऐकून घेणार नाही. एक पोलीस पत्नी म्हणून सांगते, कारण का माझ्या घर पोलिसाच्या पगारावर तर माझी लेकरं पोलिसावर आमच्या पगारामध्ये भागतं. आमची लेकरं कशी शिकतात काय शिकतात हे आम्हाला माहित आहे. आम्ही कसे सणवार साजरा करतो, आमची सुख दुःख. अरे जेव्हा आमची लेकरं बिमार पडतात, आमचा नवरा सोबत नसतो, कुणाचा बाप सोबत नसतो, कुणाचा भाऊ नसतो, कुणाचा लेख सोबत नसतो, तेव्हा तू कुठे जाते? तुला किती जाणीव आहे का? मन दुखत आहे, आत्मा दुखत आहे. मी आज माझ्या डोळ्यात पाणी येईल फक्त तुझ्याकडे का? कारण मला आज सकाळपासून कालपासून फोन येऊन राहिले की ताई आज तुम्ही आमच्यासाठी उभ्या राहिलेल्या आहे, आज आम्ही तुमच्यासोबत उभे राहू, तुमच्यासाठी खंबीर राहू. हे पाणी फक्त तू माझ्या डोळ्यात आणलेलं आहे. मी आजपर्यंत कोणासाठी रडली नाही. रडली का? कारण माझ्या बंधू, माझ्या भगिनी, माझ्या महिला, माझ्या मावशी मला फोन करून राहिले, सांगत आहे की वर्षा आम्ही तुझ्या पाठीशी आहे, आमचं दुखणं तू समजू शकते, ती कधी समजून घेणार नाही आहे. तुला शेवटचा चॅलेंज देते, तुला एक संधी देते. जर तुझ्यात खरंच माणुसकी आहे, सर्वांची माफी माग झालीपणे नाही, तर तुला मी आता सोडणार नाही आहे. तू आज पोलिसांच्या काय झाला हात घातलेला आहे? तुला काय माहिती आहे का पोलिसा काय करतात काय नाही? म्हणून रात्रभर कोरोना काळामध्ये अगं जेवायला भेटत नव्हतं त्यांना. जिथं भेटत होते तिथं खात होते, रात्रभर रस्त्यावर झोपत होते, अंगाला मच्छर चावायचे, एवढ्या लेखाठी येत होत्या त्यांच्या अंगाला. तेव्हा तुला ते पोलीस दिसले नाही का? हा, तेव्हा त्यांचा काही सत्कार घ्यावा वाटला नाही का तुला? आणि तू म्हणून राहिली तिथे येऊन त्या पोलीस स्टेशनला, हा पोलीसवाला तसा, तो पोलीसवाला तसा, बस झालं. आता नाही, मी महाराष्ट्राच्या पूर्ण महाराष्ट्राचा नाही, मी पूर्ण पोलीस, जितकेही पोलीस बंधू आहे, बहिणी आहे, परिवार आहे, मी त्यांना आवाहन करते. याच्यानंतर जर असं कोणी बोलत मला बोलवा, मी तुमच्यासाठी हजर आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र.